माझ्या प्रिय मित्रांनो, आजच्या ह्या संत चरित्रासाठी मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज आपण संत जोझफ वाझ हे आपल्या गोव्यातील एक प्रसिद्ध संत आणि त्याच्यावर आज आपण चिंतन करणार आहोत. आणि उद्दिष्ट हेच की हे जे संत आहेत ह्या संतांनी आपल्याला कोणता मार्ग दाखवलेला आहे, ते कसे जीवन जगलेत आणि आपणही सुद्धा त्यांचं अनुकरण करून त्यांच्याप्रमाणे कसं जीवन जगावं, म्हणजे त्यांच्या जीवनाचं जे सार्थक झालेलं आहे त्यामुळे ख्रिस्त सभा जो काही आपल्याला आमंत्रण करत आहे की तुम्ही ह्या संतांचं चरित्र बघा आणि ते परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे कसे जगलेले आहेत किंवा त्यासाठी त्याने आपल्या जीवनाचं कसं समर्पण केलेलं आहे ते आपण ध्यानात घेऊन त्याप्रमाणे आपण जगावं अशी ख्रिस्त सभेची इच्छा आहे. माझ्या प्रिय मित्रांनो, संत जोझफ वाझ हे आपल्या 1651 साली गोवा येथील ज्याला बेनचिम आपण म्हणतो त्या ठिकाणी त्याचा जन्म झालेला होता. आणि हा जन्म शुक्रवारच्या दिवशी झालेला होता. आता मी शुक्रवार अशासाठी म्हणतो की त्याच्या जीवनामध्ये अनेक गोष्टी ह्या शुक्रवारी घडलेल्या आहेत आणि म्हणून त्याला शुक्रवारचे संत असंही म्हणतात. विशेषतः त्यांचा बाप्तिस्मासुद्धा शुक्रवारी झालेला होता. त्याला 6 भावंड होती आणि त्याचा नंबर 3 होता. आणि विशेषतः त्याने अगदी लहानपणापासून त्याला देवधर्माची आवड होती आणि म्हणून देवळामध्ये आपल्याला लॅटिनमध्ये मिसामध्ये सहभागी होता यावं म्हणून तो बॅनाची मिथेच लॅटिन भाषा शिकला. आणि नंतर त्यांच्या परिसरामध्ये जो सांकोल गाव आहे त्या सांकोल गावामध्ये त्याने आपली पोर्तुगीज भाषाही तो शिकला, कारण गोव्यामध्ये विशेषतः लोक पोर्तुगीज म्हणत असत आणि लोक पोर्तुगीज भाषेचा भाषा आपल्याला माहिती पाहिजे, कारण त्याद्वारे आपण लोकांमध्ये फिरू शकतो, वावरू शकतो, जणू काय असं लहानपणापासून त्याला वाटत होतं. आणि माझ्या प्रियमित्र एवढंच काय, त्याला धार्मिक आणि पवित्र जीवनाची सुद्धा आवड असल्याकारणाने त्याच्या मनात होतं की आपण पण एक दिवस धर्मगुरू व्हावं आणि ह्या धर्मगुरूप्रमाणे आपण देवळामध्ये मिसा साजरी करावी आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन जणू काही जे जीवन आहे क्रुसावर समर्पित केलेलं तर तशा प्रकारचं फार आध्यात्मिक जीवन जगून आपल्या स्वतःचं बलिदान परमेश्वराला अर्पण करावं. बघा, अगदी लहानपणापासून ह्या माणसाच्या मनामध्ये जी काही कल्पना होती त्या दृष्टिकोनातून तो जगत होता. आणि म्हणूनच तो एक ध्येयवादी होता, फार चिकित्सक होता, फार धोरणी होता. आणि जणू काही त्याला वाटत होतं की माझं जीवन थोडंसं वेगळं असावं. माझ्या प्रिय मित्रांनो, ज्या वेळेला त्याचा जन्म झाला होता त्यावेळेला त्याच्या वडिलांनी आकाशामध्ये एक चांदणी चककताना पाहिली आणि चांदणी चमकत आहे म्हणून त्याला वाटलं की माझ्या मुलाच्या संदर्भामध्ये काहीतरी देव मला सांगत आहे आणि माझा मुलगा कोणतरी मोठं होणार आहे असं त्यावेळेला वडिलांना वाटलं. आणि वडिलांनी त्यांच्या डायरीमध्ये ते लिहून ठेवलं होतं. माझ्या प्रिय मित्रांनो, आपल्याला असंही दिसून येईल की त्याच्या जीवनामध्ये तो खूप रोजरीची प्रार्थना करायचा, देवाची प्रार्थना करायचा, इतर गोष्टी लॅटिनमध्ये सुद्धा तो प्रार्थना करायला शिकलेला होता. आणि तो विशेषतः शाळेत जाताना किंवा देवळात जाताना सुद्धा रोजरी म्हणत असे. रोजरीची त्याला खूप आवड होती आणि तो एक छोटा मनुष्य मुलगा. पण एक दिवस त्याच्या जीवनामध्ये चमत्कार घडला. एक दिवस तो आणि त्याचे वडील हे देवळामध्ये
प्रार्थना करायला निघत होती. तसं देऊळ सगळं बंद होतं, पण जेव्हा हा मुलगा देवळाच्या मुख्य दरवाजाजवळ गेला तेव्हा मुख्य दरवाजा आपोआप उघडला गेला आणि वडिलांना पण आश्चर्य वाटलं आणि त्याने आतमध्ये डोकावून पाहिलं की कोण आहे का मध्ये, तर तसं कोणी सापडलं नाही. मग त्यांनी प्रार्थना करून ते दोघेही परत गेले. माझ्या प्रिय मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट इथे अशी की ह्या लहान मुलाच्या जीवनामध्ये ह्या ज्या दोन गोष्टी घडलेल्या आहेत की तो जेव्हा जन्माला आला तेव्हा आकाशामध्ये चांदणी का चमकली, किंवा हा मुलगा जेव्हा देवळाच्या दरवाजाजवळ गेला तेव्हा आपोआप दरवाजा कसा उघडला गेला, हे त्याच्या वडिलांसाठी सुद्धा एक फार मोठा चमत्कार किंवा चमत्कार होते. माझ्या प्रिय मित्रांनो, हळूहळू ह्या मुलाने धर्मगुरू होण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललेली होती. आणि मात्र त्याच्या जीवनात एक महत्त्वाची गोष्ट की तो नेहमी कणेरी पिऊन, म्हणजे आपल्या तांदळाची पेज असते ती तांदळाची पेज पिऊन तो जगत होता. म्हणजे दुसरं त्याला अन्नधान्य माहिती नव्हतं किंवा तो ते घेत नव्हता, फक्त कणेरीवरतीच आपलं जीवन जगावं असं त्याला वाटत होतं. आणि त्या दृष्टिकोनातून त्याने पावलं उचलली होती. तो धर्मगुरू व्हायला गेला आणि 1676 साली तो धर्मगुरूही झाला. त्याने धर्मगुरूची दीक्षा घेतली आणि विशेषतः गोव्याला जे अक्वायनस थॉमस अक्वायनसचं जे विद्यालय आहे त्या विद्यालयामध्ये त्याने गुरुपदाचं शिक्षण घेतलं आणि तो एक उत्तम धर्मगुरू झाला. त्या ठिकाणी त्याने तत्त्वज्ञान, ईशज्ञान किंवा जे काही पालकीय कार्य असतं त्या पालकीय कार्याचा अनुभव, ह्या सगळ्या गोष्टी त्याने अगदी तळमळीने त्या केल्या. आणि जणू काही त्यांच्या जीवनामध्ये जी तळमळ होती ती तळमळ त्या ठिकाणी तिथे व्यक्त होती. तसं तो एक उत्तम प्रवचनकार होता, कारण तो जे काही करत होता तो जणू काही आवडीने आणि तळमळीने करत होता. त्या दृष्टिकोनातून त्याच्या जीवनामध्ये खूप आनंद होता आणि उत्साह होता, त्यासाठी तो तळमळीने करत होता. माझ्या प्रिय मित्रांनो, त्या ठिकाणी त्याने एक महत्त्वाचं विद्यालयसुद्धा उघडलं की जी मुलं ज्यांना लॅटिन शिकायचं असेल त्यांच्यासाठी त्याने विद्यालय उघडून त्या विद्यालयातून त्याने लॅटिनचे धडे शिकवायला सुरुवात केली. आणि त्या प्रकारचे शिक्षक देखील त्याने त्या ठिकाणी नेमले. माझ्या प्रिय मित्रांनो, त्याची सांगितल्याप्रमाणे की मरिया भक्ती अत्यंत आगळीच होती, काहीतरी वेगळीच होती. आणि त्याने त्या मरियेच्याच नावाने अजून काही मिलाग्रिस नावाची संस्था उघडली आणि त्या ठिकाणी लोकांना शिक्षण देण्यासाठी सुद्धा त्याने प्रयत्न केले. महत्त्वाचा मुद्दा काय आहे की ह्या ठिकाणी हा माणूस स्वतः लॅटिन शिकतो, दुसऱ्यानेसुद्धा शिकावं आणि ख्रिस्तसभेची भरभराट व्हावी ह्या दृष्टिकोनातून ही एक शाळा किंवा एक विद्यालय तो त्या ठिकाणी उघडतो. आणि त्या ठिकाणीसुद्धा प्रमुख असे काही महत्त्वाचे शिक्षक नेमून लोकांमध्ये जागृती निर्माण. माझ्या प्रिय मित्रांनो, ती मिलाग्रिस संस्था आजही 150 वर्षापासून कार्य करीत आहे आणि त्यानुसारच आज गोव्यामध्ये जे काही धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण आहे त्याला जणू काही हा माणूस जबाबदार आहे असंही आपल्याला म्हणता येईल. नेहमी तो माझ्या प्रिय मित्रांनो गळ्यामध्ये रोजरी घालून फिरत असे आणि तसंही एक दिवस त्याला वाटलं की आपण श्रीलंकेमध्ये जावं. आता श्रीलंकेमध्ये कॅल्विन नावाचे प्रॉटेस्टंट लोक होते आणि सगळ्या ठिकाणी फक्त कॅल्विनचीच देवळं होती, तर त्यामुळे तिथे कॅथलिक लोकांना अजून काही प्रवेशच नव्हता. ह्या ठिकाणी जेव्हा जोझफ वाझला जेव्हा कळलं तेव्हा तो त्या ठिकाणी गेला, परंतु तो अगदी गुपचूप गेला.
त्याने आपल्या गळ्यामध्ये सुद्धा जी रोजरी होती ती सगळे गुच्चूप घातली आणि त्यानुसार त्याने कोणत्याही प्रकारे त्या शिखरातून वाद केले नाहीत। तर विशेषतः काय की हा कॅथलिक धर्मगुरु आहे असं लोकांना कळू नये म्हणून त्याने निळ्या प्रकारचे वेश केले, म्हणजे कपडे निळ्या प्रकारचे केले। कधी कधी एखाद्या हमालाप्रमाणे तो कप्पा कमरेला तो रुमाल बांधायचा आणि फिरायचा, कधी कधी तो एखाद्या लोहाराचं काम करायचा किंवा एखाद्या कार्पेंटरचं काम करायचा किंवा जे अनेक निळ्या प्रकारची कधी कधी एखादी कोळीनसुद्धा कशी कोळीन दिसे तशा प्रकारचंसुद्धा तो ड्रेस करून लोकांमध्ये वावरायचा आणि लोकांना कॅथलिक धर्माविषयी आणि कॅथलिक चर्चविषयी तो अधिक मार्गदर्शन करायचा। कधी व्यापारी म्हणूनसुद्धा तो गेलेला आहे, कधी लोकांचा सेवक म्हणून, किंवा एखाद्या वेळेला धोब्याचंसुद्धा काम करणारा हा माणूस आहे, धोबी आहे असंसुद्धा काही वेळेला लोकांना वाटलेलं आहे। म्हणजेच निळ्या प्रकारचे वेश करून लोकांमध्ये गुपचूपपणे जाऊन ख्रिस्ताची सुवार्ता देऊन लोकांना आपलं करायचं आणि त्या ठिकाणी आपलं कॅथलिक चर्च उभारायचं ह्या दृष्टिकोनातून त्याने प्रयत्न केले। आणि खरोखर माझ्या प्रिय मित्रांनो, अगदी 10 वर्ष तो त्या ठिकाणी एकटाच राहिला, म्हणजे कॅथलिक धर्मगुरू म्हणून एकटेच ते राहिले, परंतु त्याने सुद्धा प्रयत्न केले आणि एक चर्च उभारलं। माझ्या प्रिय मित्रांनो, कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यानंतर त्याने जी धडाडी दाखवली आणि त्याने जे पालकीय कार्य केलं आणि त्याला जो प्रतिसाद मिळाला त्यानुसार त्याने लहान मोठी अशी गोव्याला 300 देवळं बांधली, म्हणजे किती महान कार्य केलेलं आहे। आणि माझ्या प्रिय मित्रांनो, त्या ठिकाणी नंतर गोव्यावरून जी मिलाग्री संस्था होती तेथून धर्मगुरू जायला लागले आणि नंतर श्रीलंकेमध्ये खूप व्याप वाढला। ज्या ठिकाणी कॅल्विन प्रॉटेस्ट नावाचे जे प्रॉटेस्टंट होते त्याने जणू काही कॅथलिक धर्मगुरूला धमकी दिली होती की इथे तुम्ही प्रचार करू शकत नाही, त्या ठिकाणी जोझफ वासने एक हा आमूलाग्र बदल करून दाखवला आणि दाखवलं की परमेश्वराची इच्छा असेल तर परमेश्वर आपल्याला हे कार्य करण्यास प्रेरणा देईल। आणि त्यानुसार माझ्या प्रिय मित्रांनो, हा माणसाने निळ्या प्रकारे लोकांना दाखवलं। विशेषतः असं की त्याला गोरगरिबांची सुद्धा खूप आवड होती, म्हणून ज्या ठिकाणी तो देवळं बांधत असे त्या ठिकाणी लोक मिसाला आल्यानंतर लोकांना तो त्या ठिकाणी एक तांदळाची गोंड ठेवत असे, म्हणजेच तांदूळ वाटप किंवा गरिबांना धान्य वाटपसुद्धा ते करण्याची पद्धत त्याने त्या ठिकाणी सुरू केलेली होती। व माझ्या प्रिय मित्रांनो, हा माणूस त्या ठिकाणी कार्य करण्यासाठी त्याला 2 गोष्टी आवश्यक होत्या, एक म्हणजे तामिळ भाषा आणि सिन्हली भाषा। ह्या दोन्ही भाषा तो शिकला कारण बरेचसे तामिळ लोक श्रीलंकेमध्ये आहेत आणि श्रीलंकेची स्वतःची भाषा म्हणजे सिन्हली, आणि ह्या दोन्ही भाषा तो शिकून त्याने त्या ठिकाणी लोकांमध्ये आवड निर्माण केली आणि लोकांमध्ये तो इतका प्रचलित झाला। विशेषतः तो त्या ठिकाणी असताना जे बौद्ध भिक्षुक होते, कारण श्रीलंकेमध्ये बौद्ध भिक्षुकसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि कॅल्विन चर्च बरोबरच हे बौद्ध भिक्षुकसुद्धा ते त्यांचं कार्य होतं, परंतु त्या ठिकाणी माझ्या प्रिय मित्रांनो आपल्याला दिसून येईल की एके दिवशी त्या ठिकाणी श्रीलंकेमध्ये दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळामध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडली की त्या राजाने, श्रीलंकेच्या राजाने ह्या बौद्ध भिक्षुकांना बोलावलं आणि सांगितलं की तुम्ही प्रार्थना करा आणि तुम्ही प्रार्थना केल्यानंतर पाऊस पडेल। तर त्या बौद्ध भिक्षुकांनी खूप प्रार्थना केली पण काही झालं नाही, अनेक भिक्षुक होते। त्यानंतर त्याने जोझफ नावाच्या माणसाचं नाव ऐकलं होतं, त्याने जोझफला बोलावलं आणि जोझफने फक्त 2 मिनटं तिथे अगदी
तन्मयतेने प्रार्थना केली आणि नवल काय की खूप पाऊस पडला आणि त्यामुळे सगळ्या लोकांनी जोसेफचं कौतुक केलं आणि त्याचा गौरव केला आणि योसेफचा देव जोसेफचा देव हा खरा देव आहे, त्याचं चर्च हे खरं चर्च आहे म्हणून अनेक लोकांनी बाप्तिस्मा घेतलेला आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, त्या एका महत्त्वाच्या घटनेमुळे लोक त्याला हा धर्मगुरु देवदूत असं म्हणत, त्याला नाव ठेवलं होतं देवदूत, म्हणजे हा देवाचा दूत आहे, ह्याच्या नावाने चमत्कार घडतात. आणि म्हणून माझ्या प्रिय मंत्रो, एक महत्त्वाची गोष्ट की जेवढा तो मोठा होता तेवढा तो लहान देखील होता. लहान अशासाठी की त्याने त्या ठिकाणी 24 वर्ष कार्य केलं श्रीलंकेमध्ये, पण त्या 24 वर्षामध्ये एकही दिवस त्याने पायामध्ये चप्पल घातलं नाही. अगदी साधा माणूस आणि बिन चप्पलाने चालणारा हा माणूस, त्यामुळे त्याच्या जीवनाची नीण आणि दर्शन अजून काही लोकांना घडलेली होती. आणि अशा ह्या माणसाला माझ्या प्रिय मित्रांनो 1711 साली, विशेषतः 1711 साली शुक्रवारच्या दिवशी तो मरला. म्हणून हा शुक्रवार त्याच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण अनेक गोष्टी शुक्रवारच्या दिवशी घडलेल्या होत्या. इवन त्याने प्रार्थना करून जो पाऊस पडला तो देखील शुक्रवारच्या दिवशी. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याला म्हणता येईल की हा शुक्रवारचा संत आहे. पण माझ्या प्रिय मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट अशी की त्याचं आणि येशूचं किंवा आपल्या देवाचं जे नातं होतं, त्या नात्यामुळे जणू काही परमेश्वराने त्याच्याद्वारे अनेक चमत्कार घडले. तो देखील खूप तन्मयतेने परमेश्वराची प्रार्थना करी आणि परमेश्वराचं जीवन जगत असे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. हा आपला संत आहे, भारतीय संत आहे, आपल्या गोवेकरांचा संत आहे. त्या संताला जे जोसेफ वाचला, माझे प्रणाम.